आता बातमी आहे एका जीनियस चुमकल्याची। 10वी 12वीला शिकवले जाणारे पेरिओडिक टेबल पहिलीतल्या विद्यार्थ्याला केवळ पाठच आहेत असं नव्हे, तर तो उलट दिशेने म्हणतो, तेही फक्त 56 सेकंदात। ही किमया त्याने कशी साधली पाहूयात या रिपोर्टमधून। सेकंदात उलट दिशेने पेरिओडिक टेबल म्हणणारा हा पिंपरी चिंचवडचा 7 वर्षीय जिनियस प्रीत शिरोडकर आहे। पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये तो पहिलीच शिक्षण घेतोय। 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनाही सरळ दिशेने म्हणता न येणारे हे 118 धातू प्रीत उलट दिशेने कसं शिकला, ऐका त्याच्याच तोंडून। वो टेक्निक रहती है और मैं 20 मिनट प्रैक्टिस तो करता हूं और 50 डेज है मैंने प्रैक्टिस पूरी करते रहे और मैं प्रैक्टिस करता हूं तो क्लॉक से या फिर फोन का जो टाइमर रहता है उसे। और मैं प्रैक्टिस करके पहले मैं 4 मिनट, फिर 3 मिनट, फिर 2 मिनट, 1 मिनट। 1 मिनट मतलब 60 सेकेंड। 60 सेकेंड में से मैं प्रैक्टिस कर करके 55 सेकेंड्स तक आ गया। फिर मेरे को ये रिकॉर्ड आने को लगा, ऐसे ऐसे करके मैं बहुत आगे बढ़ा। हैट एंड होम के रेकी टेक्निक है, जब भी 100 के बाद आता है जब भी अपने को अलग सी टेक्निक रहती है। हैट एंड होम रे ख़त्म उसके बाद वो भी हैट एंड होम रे की टेक्निक है और मेरे पापा ने सिखाया। हैट मतलब वो टोपी, उसके अंदर ये बॉम था हाइड्रोजन का, ऐसे ऐसे केमिकल एलिमेंट मेरे मंत्र प्रधान 18 तक किए और केमिकल एलिमेंट 118 तक है, इसीलिए मैं वो कर पाया। प्रीतला जीनियस बनवण्यात सायकोलॉजिस्ट प्रोफेसर राजेश शिरोडकर अर्थात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे। पण म्हणतात ना, बाप शेर तर बेटा सव्वा शेर, म्हणूनच वडिलांना हे पेरिओडिक टेबल म्हणायला आजही 60 सेकंद लागतात। प्रीतने अवघ्या 30 दिवस आणि 56 सेकंदात ही मजल मारली आहे। हा आमचा मुलगा प्रीत आला आणि मला म्हणाला की मी या क्लासमध्ये बसू शकतो का। म्हटलं बेटा तू लहान आहेस, 10 वर्षाच्या नंतर 5th स्टँडर्ड के बाद बैठेंगे। तो म्हटला नाही पप्पा मुझे बिठाओ, एकदाच बसवा, माझं जर चुकलं तर मला नका बसू, मला लगेच काढून टाका। म्हणतो ठीक आहे, चॅलेंज ॲक्सेप्टेड। आणि त्याला मी बसवलं आणि तो बसवल्यानंतर रात्री त्यांनी पूर्ण मला सगळा अभ्यासक्रम सांगितला की काय काय मी शिकलो आहे। मग हे सगळं पाहून मला फार आश्चर्य वाटलं की त्यांनी सगळंच रिकॉल केलं आणि चांगल्या रीतीने रिकॉल केलं। आणि योगायोगाने ते केमिकल एलिमेंटचं मी शिकवत होतो। मग दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर केमिकल एलिमेंटचाच तो सकाळी उठून लवकरात लवकर अभ्यास करायला लागला। म्हटलं ह्याच्यावरती थोडा फोकस करूया आणि येतं का बघूया। तर 25 केमिकल एलिमेंटचे 40 केले, मग 60 केले, 80, 100। नंतर मला वाटलं खूप अवघड प्रोनाऊन्सेशन आहे हे, फ्लेरोवियम, न्यूहोनियम, कोपरनिकम, मग मँडलिवियम। म्हटलं कसं काय करणार, मग काहीतरी चित्र। आता हे कधी त्यांनी पाहिलेले नाही धातू, कधी ऐकलेले नाही, कारण हा 10वी 12वीचा अभ्यासक्रम आहे। मग म्हटलं बघूया काही चित्र स्वरूपामध्ये, पिक्चरच्या फॉर्मॅटमध्ये त्याच्या डोक्यात टाकण्याचा मी प्रयत्न केला। आणि हा प्रयत्न केल्यानंतर चॅलेंज असं होतो की किती लवकर सेकंड्समध्ये करायचं, कारण इंग्लंडची जी फेलिसी हॉस्किंग नावाची जी मुलगी आहे, 2.5 वर्षाची साधारण मुलगी आहे, तिच्या नावावरती 61 सेकंडचा रेकॉर्ड होता रिव्हर्स पिरियॉडिक टेबल रिसायटेशनमध्ये। म्हटलं बघूया, प्रयत्न करूया। पण सुरुवातीला 3 मिनटाचा वेळ होत होता, मग 2 मिनटं, मग 1.5 मिनटं, 90 सेकंड्स, मग 80, मग 70। मग 70वरनं खाली यायला खूप तडजड होत होती, खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागलं। पण बघता 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 तो मेहनत करून 56 सेकंड्सपर्यंत आला आणि मग ते वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बुक्समध्ये आलं आणि डिक्लेअर करण्यात आलो। प्रीतने केलेली ही किमया वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचं पत्र त्यांना प्राप्त झालंय। इंग्लंडच्या फेलिस हॉस्किंग्स या 9 वर्षीय मुलीच्या नावे हा 61 सेकंदाचा रेकॉर्ड होता। प्रीतला सर्व पंतप्रधानांची नावं अवगत आहेत। चुटकी सरशी तो गणितातील कोणताही गुणाकार करतो आणि स्पेलिंग ही म्हणतो, त्यामुळे रिव्हर्स पेरिओडिक टेबल सारखे त्याने अन्य रेकॉर्ड केले तर आश्चर्य वाटून घेऊ नका। तुषार ननावरे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड।